हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. MPSC, UPSC, सरळ सेवा तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स हा खूप महत्त्वाचा विषय आहे, ज्याला आपण अजिबात स्किप करू शकत नाही. बरेचदा MPSC मध्ये करंट अफेअर्स हा डिसायडिंग फॅक्टर असतो, कारण विद्यार्थ्यांचा इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी तसेच मॅथ्स, रिजनिंग या सर्व सब्जेक्टचा बऱ्यापैकी स्टडी चांगला असतो. परंतु परीक्षेच्या कालावधीत ज्याला सर्व विषयांसोबत चालू घडामोडींचं नियोजन जमते तोच जिंकतो. या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. सो विदाउट गेटिंग फर्दर डिले, नाऊ लेट्स गेट स्टार्टेड. आपला पहिला प्रश्न आहे, पर्पल रिव्हॉल्युशन टिंबटिंब लागवडीशी संबंधित आहे. फळे, सुगंधी वनस्पती, मसाले, नगदी पिके. पर्पल रिव्हॉल्युशन ही कोणत्या लागवडीशी संबंधित आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे सुगंधी वनस्पती. मुक्ताई भवानी हे नवीन वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन्स आहेत बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब. मुक्ताई भवानी हे नवीन जे वन्यजीव अभयारण्य आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, मातेच्या ओळखपत्रावर आधारित पहिले जात प्रमाणपत्र देणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहे? ऑप्शन्स आहेत केरळ, आसाम, दिल्ली, तमिळनाडू. आपल्याला माहिती आहे तर जे जात प्रमाणपत्र दिलं जातं ते वडिलांच्या ओळखपत्रावरती दिलं जातं. सो इथे प्रश्न असा आहे, मातेच्या ओळखपत्रावर आधारित पहिले जात प्रमाणपत्र देणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे दिल्ली. और नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी म्हणजेच NTCA आकडेवारीनुसार कोणत्या भारतीय राज्यामध्ये वाघांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक. याचं करेक्ट आन्सर आहे मध्य प्रदेश. आणि सर्वात जास्त टायगर्सची संख्या पण कुठे आहे? तर मध्य प्रदेश. हे पण इथे लक्षात ठेवायचं आहे. अलीकडे चर्चेत असलेला परमप्रवेगा म्हणजे काय? अलीकडे चर्चेत आलेला परमप्रवेगा हा सुपर कॉम्प्युटर आहे. ईस्टर्न ब्रिज 6 सराव फेब्रुवारी 2022 कोणत्या भारतीय शहरात केला गेला? ईस्टर्न ब्रिज 6 सराव फेब्रुवारी 2022 कोणत्या भारतीय शहरात केला गेला? ऑप्शन्स आहेत हैदराबाद, जोधपूर, मुंबई, गोवा. करेक्ट आन्सर जोधपूर.